अभ्यास का इम्पॉर्टंट है, करूया आपण टॉस। मी टॉस साठी आमंत्रित करेन। सन्माननीय श्री धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच, सन्माननीय तुकाराम पाटील आपण देखील जॉईन व्हा। सुनील स्पोर्ट्स चिंचवडचे कॅप्टन आहेत। टॉस साठी या, रेस देऊ, टेंशन घेऊ नका, 5 मिनिटं रेस देऊ, आता सामना खेळत टॉस पर्यंत करून घेऊया आपण। कॅप्टन या मोठे बिंगारच्या आमच्यासोबत जॉईन व्हा प्लीज, टॉस करून घ्या, पाहुणे थांबलेत बघा। चार ओव्हरचा सामना असेल लक्षात घ्या आणि शेवटचा सामना आहे। टेल इज अ कॉल, नाणेफेकीचा कॉल इथे झालाय आणि खूप दूर गेलाय, दिस इज अ टेल। तर टॉस जिंकलाय टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, डिसिजन काय घ्याल? फिल्डिंग। विश ऑल द बेस्ट दोघांना, आम्ही शुभेच्छा देऊ, आता ओपिनियन घेत नाही, खूप सारे शुभेच्छा दोन्ही टीमला। आणि सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व श्री गणेश कृपा प्लंबिंग वर्ष प्रोप्रायटर सन्माननीय श्री तुकारामजी पाटील यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धेसाठी 6978 6978 रुपयाचं पारितोषिक, त्यांचा नंबर देखील तोच आहे, गाडीचा नंबर तुम्हाला बघायला मिळेल 6978। आणि त्यांच्याकडून खूप मोठी ही धनराशी आम्हाला इथे देण्यात आली आहे, त्यांचा मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करू। मी रुपेश फडके यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण सन्माननीय श्री तुकारामजी पाटील, बघा तुमच्या बिल्डिंग्स किंवा तुमचं होम स्वप्नातील घर असेल, तर तुम्हाला कोणताही प्लंबिंग वर्क्स करायचं असेल तर सन्माननीय श्री तुकाराम पाटील यांच्याशी आपण संपर्क करू शकता। क्वालिटी विथ क्लिअरिटी सोबत तुम्हाला ते काम अगदी योग्य दरामध्ये आणि योग्य वेळेमध्ये हे तुम्हाला करून दिलं जाईल, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया। शेवटचा तर शेवटचा सामना आजच्या रात्रीतील इथे होणार आहे लगेचच, मोठे भिंगार आपण सज्ज असाल तर फलंदाज जाऊ या मैदानामध्ये आणि शेवटच्या सामन्याला होते सुरुवात। ऐकूया पेन अगदी विभागामध्ये आणि संपूर्ण खरे तर या विभागामध्ये जे समालोचन करतात आपल्या विभागामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो असे रुपेशजी पाटील, ज्यांना आज खूप सुंदर समालोचन केलं, त्यांचं आपण नक्कीच ते समालोचन ऐकणार आहोत। एक अभ्यासू समालोचक, नुकताच मी एका गोष्टीचा उल्लेख केला की क्रिकेटमध्ये अभ्यास हा फार गरजेचा असतो, आयुष्यामध्ये देखील अभ्यास फार महत्त्वाचा असतो रुपेशजी पाटील सर। कारण थोड्या दिवसाच्या अगोदर आपण एक न्यूजपेपर वाचलं होतं, बहुतांश लोकांनी वाचलं असेल, 3 चोरांनी ATM लुटण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ATM मध्ये ते गेले तेव्हा त्यांनी ATM मशीनच्या ऐवजी पासबुक प्रिंटिंग मशीन घरी घेऊन गेले। त्यामुळे जर तुम्ही चोरी करत असाल तरी तुमचा अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये, तर या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। जेवढा तुम्ही क्रिकेटचा नॉलेज अभ्यास कराल तेवढं तुमच्यासाठी कमी आहे। असं म्हणतात की माणूस जन्मल्यानंतर पहिल्या श्वासापासून अगदी मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही शिकत असतो। आता शेवटच्या श्वासापर्यंत देखील माणसाला बघायला मिळतं की मी कठीण प्रसंगामध्ये शेवटचा श्वास घेतोय, माझी किती लोक मला बघायला येतात, तिथे देखील बरंच काही माणसाला शिकायला भेटतं। मॅचला आता या मॅचमधून बरंच काही अनुभवायला आपल्याला मिळणार आहे। आजच्या रात्रीमध्ये याच्या अगोदर आपण टीम काव्य 11 TCC धुंद्रे, प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, मी पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं, पहिल्या दिवसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि दोस्ती स्पोर्ट्स वीगर असे 2 संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेत। काल आई गावदेवी वाकडी आणि मंगलमूर्ती क्रिकेट संघ वाझे असे 2 संघ काल क्वालिफाय झाले आणि आज काव्य 11 TCC धुंद्रे
आता बघायचं दोघांमध्ये कोण क्वालिफाय करेल टॉप 12 मध्ये. विश ऑल द बेस्ट आणि जाऊया रुपेशजी पाटील यांच्याकडे. सुपर 12 साठी हा सामना. पहिल्याच बॉल वरती क्लाफ झेल पकडला गेलाय 440 होलचा धक्का आणि विकेट मात्र प्राप्त केली जातोय. व्हॉट अ गोलंदाजी. बिग मॅच आणि बिग मॅच मध्ये बिग विकेट. फलंदाज बाद प्रीतम याने यावं लागेल माघारी गोल्डन डकचा शिकार होऊन. टीम सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा टीम कडून टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि क्षेत्ररक्षण बरोबर जात असताना पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला गेलेत तर प्रीतम बाद झालेत. किती महत्त्वपूर्ण फलंदाज त्यांना बाद करण्यामध्ये यशस्वी इथे होताना पाहायला मिळत्यात. संकेत पाटील. रुपेशजी पाटील सर, उद्याचा लॉट्स आपण अनाउन्समेंट करणार आहोत. उद्या ठीक 4 वाजता आपल्याला दाखवायचे सामना असेल. बी लॉट्सचे गट असेल वायसीसी अर्षा लेलेऑन मुरबी संकेतचा संघ आणि त्यांना फाईट करेल भैरवनाथ वेचुंबे. आणि उद्या तुम्हाला वहिल्यामध्ये उपस्थिती दाखवायचे. त्यानंतर पारगाव दहिसर साही आणि नेरे आणि पाली आणि भावले असं तुम्हाला उद्याची स्पर्धा बघायला मिळेल. भवाले बी असं बघायला मिळेल. तर उद्या वहिल्यामध्ये या ही विनंती मुरबे आणि वेचुंबे संघाला. थँक्यू. संकेत पाटीलला पाहतो इथे पहिला षटक इथे मात्र हतलताना आणि ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज देवेंद्र पाटील. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉलला फेकून दिले सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 6 षटका. दिला जातोय मॅच 12 ग्रुप साठी. इथे मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल फरार. धावा येतील मात्र ते 4 चौकार. टीम रजिक वॉटर सप्लायर्स कर्तेश्वर मोठे भिंगार यांची मात्र पाहायला मिळतोय. जो आत्मविश्वास भिंगार टीमने दाखवलाय ना खूप महत्वाचा आहे. क्लासिकल क्रिकेट इथे मात्र अभ्यासपूर्ण क्रिकेट मोठे भिंगार मात्र पाहायला मिळतोय. अलोंग द कार्पेट खेळून काढला गॅप तर शोधून काढली. बॉल मैदानाला गुदगुला करत टप्पा 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 सीमा रेषा पार 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 घाबरला. रंगामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतात देवेंद्र पाटील. अगदी अफलातून फलंदाजी साकारली जातोय. मैदानाच्या अगदी चारी बाजूला फटकेबाजी सजवली जातोय. हा क्लास आहे. हा क्लास आहे देवेंद्र पाटील यांचा तोच क्लास. परंतु इथे ते कमबॅक केले आणि संकेत पाटील यांना माहिती आहे इथून कमबॅक कसं करावं. आता डॉट बॉल आलाय. थोडासा आत्मविश्वास कारण 6 षटकार नंतर 2 चौकार बॅक टू बॅक मात्र इथे पाहायला मिळालं. थोडासा आत्मविश्वास थोडासा वाढवण्यासाठी हा डॉट बॉल कामी येईल का तेही पाहणं गरजेचं. देवेंद्र पाटील नॅक्शन 3 मिडल ऑर्डरमध्ये जबरदस्त फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय. नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमा पार. धावा येतील मात्र इथे देवेंद्र पाटील यांच्या बॅटमधून 6-6-6.
मात्र खेळाडूने इम्प्रेस केले, या षटकामध्ये धावा आल्यात एकूण धावफलकावरती 20 धावा। चांगला षटक हा नावी जात असताना मात्र पाहायला मिळतोय। टीम बॅटिंग करत असताना रजिक वॉटर सप्लायर कर्तेश्वर मोठे भिंगार च्या चिंचपाडा टीमच्या अगेन्स्ट विरोधामध्ये खेळत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा ही टीम थोडासा इथे संघर्ष करतोय फलंदाजांच्या समोर, कारण नावी गेल्या पहिला षटक पूर्णपणे दबाव तंत्र वापरत असताना फलंदाज देवेंद्र पाटील गोलंदाजांवरती, संकेत पाटील पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे मार खाले, जसं की जणू काही टार्गेट केलंय या गोलंदाजांना आणि तेच टार्गेट करत असताना मात्र यशस्वीरित्या सुद्धा पूर्ण केले। तमाम क्रीडारसिक उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही आमदार चषक कोपरुलीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत। धर्मेंद्र गोगरे ऑन स्ट्राइक एंड चेंज झालं, गोलंदाज नवीन असतील भाईकेनी या नावाची चर्चा नेहमीच आपण पाहिली गेली, मागच्या मॅचमधील मॅन ऑफ द मॅच हिरो ठरला होते तेच मात्र गोलंदाजी मार्कवरती। लोअर फुल टॉस बॉल आहे बॅकवर्ड रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक नाही तिथे, हा होता तोफा, तोफेला केलाय कबूल कबूल कबूल। दोन्हीकडनं आग लागली, पहिले गेलं तर देवेंद्र पाटील आणि ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यास तशीच काहीशी फलंदाजी होईल का। धर्मेंद्र ऑन स्ट्राईक फटका फसलाय तिथे, बॅटची मेडल झालं नाही, पाहायला गेलं तर कनेक्टिव्हिटी तेवढी छान मात्र जमली नाही, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल। आता देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक असतील, देवेंद्र पाटील आतापर्यंत खेळ केलेत 5 आणि 5 बॉलमध्ये 20 धावांची खेळी बहारली गेली, त्यांच्या बॅटमधून साकारली गेलेली आहे, तेच ऑन स्ट्राईक असतील। रजिक वॉटर सप्लायर्स कर्तेश्वर मोठे भिंगार ही टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता चिंचपाडा टीमनं, क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय, एक चांगली गोलंदाज भाईकेनी गोलंदाजी मार्कवरती, गॅप तर शोधली, क्षेत्ररक्षक आहे तिथे, सहजरित्या पोचतायत बॉलपर्यंत, बॉलला उचलतील फेकी करतील सतीश मिसाल, त्याच्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळेल, या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत। ते टीम कर्तेश्वर मोठे भिंगार 26 मनीष पाटील आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये, त्यांचेही मनापासून आभार। त्यानंतर पहा इथे कम बॅक केलंय, जादुई गोलंदाजी सातत्याने पाहिली गेली, एक चौकार निश्चित आला असला तरी मात्र येणारे पुढील 3 बॉल चांगल्या प्रकारे डिलिव्हरी केलेत, कारण 3 बॉलवरती फक्त धावा खर्च केल्या 2 आणि आतापर्यंत 4 बॉलवरती धावा खर्च केल्या 6 भाई केनी गोलंदाजी मार्कवरती, स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस आणि वेळेमध्ये मात्र गती परिवर्तन केलंय, त्या बॉलच्या फरवरती ना बोटांची जादू चालवत असताना मात्र पाहायला मिळत आहेत भाई केनी गोलंदाज। हवा झाली, चर्चा झाली, आमदार चषक 2024 ची कोपरोली गावाच्या नगरीमध्ये हा आयोजन दमदार आपल्याला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील हे गाव आणि त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर पनवेल नगरीमध्ये कोपरोली गावामध्ये हा क्लासिकल फटका अगदी नजाकत भरलेला, आपला क्लास ट्रेडमार्क असणारा देवेंद्र पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय चौकार। हे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचा मी रोहित पाटील यांच्याकडून हार्दिक आभार व्यक्त करतो, खरं तर खूप दूरवरून आज ते लाईव्ह बघतायत त्यांचा मी आभार व्यक्त करू, थँक्यू, थँक्यू सो मच। ही स्पर्धा अगदी तुळजापूरवरून नाही तर अगदी अखाती देशांपर्यंत मात्र पाहिली जातोय आणि आज रायगड नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर पाहिली गेली ही स्पर्धा, आणि स्पर्धेची चर्चा झालेली आहे आई एकवीरा इव्हेंट्सकडनं मात्र ही स्पर्धा लाईव्ह केली गेली खूप छान इथे, मात्र 4K कॅमेऱ्यानं मात्र ही स्पर्धा पूर्णपणे 5 कॅमेरे या ग्राउंडला कव्हर करत आहेत, हे खूप छान नियोजन आयोजनचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत। आदरणीय
आमचे धनंजय पाटील साहेब असतील, रोशनजी पाटील साहेबांचं मोठं योगदान या आयोजनासाठी पाहायला मिळते, आमचे रोहित पाटील साहेब असतील यांचं मोठं योगदान, प्रत्येक गोष्टीवरती बारीक लक्ष आदरणीय रोहित शेठ पाटील साहेबांचे आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश मिसाळ नवीन गोलंदाज स्ट्राइक इन ला येत असताना पाहायला मिळते. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल बीट पाठून दिले सीमा रेषा पार, धावा येतील मात्र इथे पूर्ण सहा षटका. गोगडे हे मात्र ऑन स्ट्राइक पाहायला मिळत आहे, त्यानंतर थोडासा बाहेर जाणारा बॉल, व्हाईटचा निर्णय धर्मेंद्र गोगरे आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली फलंदाज आहेत आणि त्याच्यानंतर क्लास दोन्ही फलंदाजांनी आपापला मात्र दाखवत असताना मात्र पाहायला मिळतात. एका बाजूला देवेंद्र पाटील तर दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र गोगरे ही क्लास फलंदाजी मात्र करत असताना पाहायला मिळत आहे. चिंचपाडाच्या विरोधामध्ये उंची जास्त आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला जाईल झेल, परंतु पंचांकडून निर्णय आलाय नऊचा, म्हणजे इथे सुरक्षित असतील फलंदाज. वा वा वा, इथे नशीब सुद्धा कधी कधी हरत असं म्हटलं जातं, तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. क्लासिकल फलंदाजी होत होती, त्याच्यानंतर अतिरिक्त हाईट आणि त्याचा निर्णय पंचांकडून आलाय. आता इथून येणारा बॉल फ्री हिटचा असणार आहे आणि फ्री हिटसाठी तयार असेल आतापर्यंत ज्यांनी घनाघाती फलंदाजी केली, चारी मुंड्या चीत केले, तर देवेंद्र पाटील सहा बॉल मध्ये सात बॉल मध्ये 25 धावांची बहारदार खेळी साकारली ते देवेंद्र पाटील ऑन स्ट्राइक. तर गोलंदाजी मार्गवरती सतीश मिसाल, आणखी खराब बॉल, कदाचित पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा, व्हायब्रेशन. पंच सँडी पालकर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव नेहमीच पंचांच्या यादीमध्ये अग्रेसर आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून अजून फ्रीचा बॉल ऑन असेल, वाईट आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली. फ्री हिटचा बॉल, देवेंद्र पाटील स्ट्राइकला असेल. रोल कॅमेरा, टेक अँड ऍक्शन, फ्लाय, क्लासिक, क्लास 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 क्लास, देवेंद्र पाटील यांच्या बॅट मधून मात्र येतोय क्लासिकल षटकार. देवेंद्र पाटील वैयक्तिक रित्या मात्र पाहतोय 8 बॉल मध्ये 31 धावांची बहारदार खेळी इथे साकारली गेली आणि मागच्या मॅच मध्ये 12 बॉल 22 धावांची बहारदार खेळी साकारली गेली होती. आणि या बॉलर मध्ये पाहिलं गेलं तर या षटकामध्ये 2 बॉल मध्ये 16 धावा खर्च झाल्यात. सतीश मिसाल पहिला बॉल 6, त्याच्यानंतर वाईट, नंतर 9 बॉल प्लस 1, त्याच्यानंतर व्हाईट आणि नंतर मात्र षटकार. मिनी हेलिकॉप्टर शॉट, कॉकटेल शॉट, बॉल चाललाय सी मारेशा पार, देवेंद्र पाटील यांच्या बॅक मधून मात्र हा क्लासिकल कॉकटेल शॉट. गारे गारे तिसरा दिवस 3 रात्रीमध्ये ज्या व्यक्तीनं अफाट मेहनत घेतली आहे आणि याचे सगळ्यांना उत्तम जेवणाची सोय करतात असे आमचे सन्माननीय नागेशजी म्हस्कर यांचा मी मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो, कारण सतत 3 दिवस त्यांनी सर्वोत्कृष्ट जेवण, काल सुंदर असं व्हेज, परवेशी नॉनव्हेज आणि आज पुन्हा एकदा नॉनव्हेज, जबरदस्त, थँक्यू, त्यांचा आभार. थँक्यू. हा व्हाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 52 धावा, जबरदस्त फटका येते. खन 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 आवाज करणारा देवेंद्र पाटील यांच्या बॅट मधून मात्र येतोय षटकार. आणि चर्चा आहे की आजच्या दिवसातील जो 92 धावांचा हायेस्ट स्कोर आहे तो पूर्ण होईल का, त्याची ही चर्चा. ठोको डीजे नितीन.
92 धावा आपण पाहायला गेलो तर 5 षटकांमध्ये मात्र पूर्ण केल्या होत्या, परंतु इथे 4 षटकांचा हा सामना आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात 58 आणि 4 षटकातील हायेस्ट स्कोर या मॅच मधला मात्र साकारला जातोय। बॅटिंग करत असताना टीम रजिक वॉटर सप्लायर्स कर्तेश्वर मोठे विंगार 4 बॉल मध्ये 27 धावा आतापर्यंत खर्च झाले आहेत सतीश मिसाल यांच्या गोलंदाजीवरती। सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम अस कॅप्टन थोडसे नाखुश असतील। क्लासिकल वा भाई वा, मंत्रमुग्ध केलंय। हा खेळाडू नाही, हा खेळाडू संस्कारित नाही, तर हा खेळाडू अविष्कारी सुद्धा आहे आणि ते नाव आहे धर्मेंद्र पाटील। देवेंद्र पाटील यांच्या बॅकमधून मात्र येतोय चौका। बॉल 45 धावा धावफलकावरती वैयक्तिक रित्या मात्र देवेंद्र पाटील यांच्या। आणखी एक कॉकटेल शॉट आणि ह्या कॉकटेल शॉट बरोबर साकारल्या जातात देवेंद्र पाटील यांच्या बॅट मधून 12 बॉल 50-51 धावा। व्हाट अ क्रिकेट, एकदा जोरदार टाल्या। चला मी विनंती करेन आपली बॅट वर करा। या स्पर्धेचं अर्धशतक मागील 2 रात्रीमध्ये आम्ही अर्धशतक शोधत होतो, परंतु एकही अर्धशतक मागील 2 रात्रीमध्ये झाला नाही, परंतु आज तब्बल 1 नव्हे ते 2 अर्धशतक बघायला मिळाले याच्या अगोदर तर किशोर सिनारे फ्रॉम धुंद्रे आणि आता आज ब्रँड इज ब्रँड ज्याचं नाव गाजलं असा देवेंद्र पाटील ज्यानं 12 बॉल मध्ये केलेत 51। साठी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय रोशन शेठ पाटील 12-12 किंग यांच्याकडून 1212 आणि त्यासोबत सन्माननीय रुपेशजी फडके यांच्याकडून 500, तुकरामजी पाटील यांच्याकडून 500 आणि किरण पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये। चला देवेंद्र अगदी आपली बॅट एकदा वर करा प्लीज, कारण हे कॅमेरामध्ये क्षण आयुष्यभर लक्षात राहतात। अभिनंदन। क्लासिकल मंत्रमुग्ध केलंय या मात्र फलंदाजांनी, फलंदाजी करत असताना वा भाई। धर्मेंद्र गोगरे यांना स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतील। याही फलंदाजाने अगदी चांगला खेळ साकारलाय। सुवर डिलिव्हरी अगदी लाईन आणि लेन तर पाहायला मिळाली। वाईड ऑर्कर्सचा प्रयत्न थोडीशी उस्ती दिली साईड आउट साइड ऑफ स्टम्प, बॉलला मात्र इथे अगदी वळवलं गेलं। ही काशेत आहे अंतिम षटक। अमोल केनी पाहायला मिळतात इथे। हाफ ट्रॅकर बॉल अगदी भवऱ्यासारखा गिर 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 फिरला होता, बॉललाही पाठवलाय भीर भीर सी मारेशा पार, धावा येतील मात्र इथे पूर्ण 6 षटका। आज सब कुछ देखा आपने, कमाल धमाल या मॅच मध्ये मोठे भिंगार ऑन फायर, त्याच्यानंतर कम बॅक केले, डॉट बॉल आलाय अमोल केनी, कधी तू तर कधी मी समीकरण आहे पाहायला मिळतोय। अमोल केनी 6 षटकार खाल्यानंतर डॉट बॉल काढला जातो, ही खासियत आहे। थोडासा विश्वास आत्मविश्वास थोडासा वाढवला जातो इथे। धर्मेंद्र गोगरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात इथे। फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही तिथे, फाईन मध्ये अडवलं जाईल, एक सिंगल मात्र येईल। आता ऑन स्ट्राईक ज्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली, ज्याने ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलंय आणि अपलोड नाही तर डाउनलोडही केलंय, ते फलंदाज देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात इथे। त्यांच्या बॅटमधून साकारले गेलेत 12 बॉल मध्ये 51 धावा आणि तेच फलंदाज स्ट्राईक इनला त्यांच्या समोर असतील तेवढे ताकदीचे गोलंदाज अमोल केनी टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाकडून। राईट अमोर द विकेट, थोडासा प्रेशर आहे कारण इथून माहिती आहे हा लय मध्ये अगदी टच मध्ये मात्र खेळणारा खेळाडू आहे, या नावाची चर्चा मिडल ऑर्डर मध्ये येतोय आणि अगदी टीम मोठे भिंगार गावासाठी मात्र सातत्याने उत्तम खेळ क्रिकेट खेळला गेलाय तेच देवेंद्र पाटील ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळत आहेत।
देवेंद्र बबन पाटील ऑन स्ट्राइक आणखी एक क्लासिकल फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे वा इथे मंत्रमुग्ध क्षेत्ररक्षकाने सुद्धा केले त्याचं उत्तम उदाहरण देत असताना दुसरे धावेचा प्रयत्न आणि असफल झाला इथे स्ट्राइक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता विकेटचं जाईल याची चिंता नव्हती देवेंद्र पाटील ऑन स्ट्राइक असतील एक सिंगल मात्र येईल आणि या एका धावेनं धावफलकावरती संघाची धावसंख्या लागतोय 77 धावा 77 आणि स्कोरबोर्ड टीम कर्तेश्वर मोठे भिंगार प्रतीक गोगरे नवीन फलंदाज परंतु देवेंद्र पाटील आहेत इथे साईक इनला क्षेत्ररक्षक असतील लॉंग ऑफ रिटर्न मध्ये ऑफ ड्राइव्ह करायचा होता तेवढेच जबरदस्त दुसरी धावी मात्र सहजरित्या पूर्ण केली जातोय रनिंग बिटवीन द विकेट देवेंद्र पाटील आणि प्रतीक गोगरे या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं षड क्रमांक 4 चा खेळ संपुष्टात येत असताना मात्र पाहायला मिळेल आमचे सन्माननीय अशोकजी मुसाल जे तुळजापूरवरून लाईव्ह बघतायत आणि सध्या त्यांचा व्हिडिओ कॉल देखील सुरू आहे सन्माननीय रोशन शेठ पाटील साहेब असतील त्यानंतर आमचे संतोष शेठ पाटील असतील आणि आम्ही आभार व्यक्त करू आपण त्यांच्याकडून शुभेच्छा आले त्या स्पर्धेसाठी त्या शुभेच्छांचा आम्ही इथे स्वीकार करतो धन्यवाद हार्दिक हार्दिक आभार बघा प्रफुल्ल आता रेडी होणार आहे कारण हा सामना संपल्यानंतर स्पर्धा संपणार आहे परंतु अगदी रात्रीचा सराव सुरू होणार आहे कोपरोली संघाचा त्यामुळं सगळ्यांनी सज्ज राहा यानंतर तुम्हाला रोशन शेठ पाटील यांनी सांगितले आज 2 तास कमीत कमी सराव केल्याशिवाय सगळ्यांना सोडणार नाही स्पर्धेमुळं तुमचा भरपूर दिवस सराव झाला नाही त्यामुळं आज सराव करूनच घरी जायचं आहे लक्षात घ्या तर इथून राजीक वॉटर सप्लायर्स कर्तेश्वर मोठे भिंगार टीमनं जमवलेल्या आहेत त्या 79 धावा आता विजयासाठी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमला 80 धावांची गरज आहे 24 बॉल 4 षटकांचा खेळ आणि या 4 षटकांमध्ये 80 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील एक दमदार आयोजन आमदार चषक 2024 कोपरोली आज तिसरी रात्र डे नाईट स्पर्धा आपण अनुभवत आहे आज मला इथे रॉकस्टार प्रवीण गायकर सर यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर पूर्ण आयोजक कमिटी यांच्या वतीनं मला इथे समालोचन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी आदरणीय रोशन शेठ पाटील साहेब आदरणीय रोहित शेठ पाटील साहेब आणि बाबा आमचे धनंजय पाटील साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करीन आणि या स्पर्धेमध्ये मला बोलवलं बोलण्याची चालण्याची वावरण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार वैभवजी भोपी सर यांचंही मनापासून आभार पूर्ण आमची टेक्निकल टीम या सगळ्यांचं मनापासून आभार एक मोठ्या स्पर्धेचा भाग होण्याची संधी आज उपलब्ध झाली मॅच ऑन होईल इथे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाला मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये 80 धावांची गरज आहे तर सन्मान करूया आपण यानंतर आज या क्रिकेट श्रृंखलेसाठी आजच्या या डे नाईट फॉर्मॅटमध्ये एक सर्वोत्कृष्ट समालोचक आम्हाला म्हणून ज्यांनी खूप चांगली साथ दिली आणि या स्पर्धेची शोभा मैदानामध्ये क्रिकेटचे रंगत ज्याने वाढवले असे रुपेशजी पाटील यांचा आपण इथे शुभसन्मान करणार त्यांना विनंती या आपण आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय श्री रोशनजी पाटील आणि त्यासोबत रुपेशजी फडके यांना मी विनंती करेन की आपल्या शुभहस्ते आपण रुपेश पाटील एक मराठीचे सुंदर समालोचक त्यांचा आपण शुभ सन्मान इथे करावा शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपण करत आहोत रुपेश पाटील यांचा शुभ सन्मान बाटेल मजा येईल रोशनच्या बॅट मैदानामध्ये चालली जर रोशननं टीट फॉर टॅट अर्धशतक लगावलं तर सन्माननीय तुकाराम शेठ पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राईज रोशनला दिलं जाईल त्यासोबत 12-12 किंग सन्माननीय रोशन शेठ पाटील यांच्याकडून देखील 12-12 अर्थात 1212 रुपयाचं कॅश प्राईज हे देखील तुमच्यासाठी असणार आहे थँक्यू व्हेरी मच रुपेशजी पाटील नाव बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये आपण लगेचच वलूया सामना
आजच्या रात्रीतील शेवटचं इनिंगकडे आपण बोलतोय, जिथे लक्ष आहे 80 धावांचं, 4 षटकामध्ये 24 चेंडू 80 टार्गेट. पहिला गोलंदाज प्रतीक, मागील मॅचचा हिरो गोलंदाजच्या मार्कवर. रोशन साठी पहिलाच बॉलवर आक्रमण, मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा आलाय ब्रँडेड षटकार. षटकार येतात इथे तुम्ही बघतायत, 6 धावाने आगाज झालाय. रोशन पाटील देखील तेवढाच दमदार खेळाडू आहे जवळ या टीमचा. आज देवेंद्र पाटील बरसला मैदानामध्ये, देवेंद्र घोंगरे, धर्मेंद्र घोंगरे. हा देखील चांगला फटका, वॉड शॉट अफलातून स्क्वेअर कट आणि वीरेंद्र सेवाग स्टाईल न बॉल सीमा पलीकडे षटकार. परिस्थिती कशी असू द्या, किती गंभीर असू द्या, त्या महत्वाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला घट्ट पाय रोवून अगदी निधड्या छाटीनं तुम्हाला लढता आलं पाहिजे. रोशन पाटील बाला उलटी टोपी वाला मैदानामध्ये आला आणि षटकारांची दमदार कामगिरी. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्यांनी लगावलेत आणि प्रत्युत्तर देत असताना तुम शेर तो हम सवा शेर मैदानामध्ये उत्तर देत आहेत. आणखीन एक चांगली बॅटिंग यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर ड्राईव्हचा विराट कोहली स्टाईल न चौकार. मैदानामध्ये चाललंय 80 धावांचं लक्ष आहे. सुरुवातीला 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. जेवढं टेन्शन पहिल्या 17 होतं, जेवढं माहोल बिघडलं होतं क्षेत्ररक्षण करताना चिंचवाड्याचं, आता तेवढंच माहोल टेन्शनचं बनलंय सद्यस्थितीमध्ये. टीम मैदानामध्ये आपण मोठे भिंगारच्या दृष्टिकोनातून देखील मुख्य गोलंदाज प्रतीक घोगरेची ह्या अवस्था मैदानामध्ये झाली आहे. पहिल्या 3 चेंडूमध्ये रन आले 16, प्रेशराइज केले गेले गोलंदाजांना बालाकडून, दमदार कामगिरी. हेलिकॉप्टर स्टाईल न फटका खेळायचा होता, बॉल झाला मिड विकेट कडे ट्रॅव्हल झाला, एक रन पूर्ण दुसरी साठी स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायचे. 2 रन सहजासहजी बाला जास्त वेळ घेत नसतोपर्यंत आज रन सोडण्याचं त्यांना देखील मानस दाखवलंय. खरे तर आपण बघितलं रोशन पाटील हे नाव जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला असं वाटेल की कोण रोशन पाटील. बऱ्याच क्रिकेट रसिकांना प्रश्न पडतो, परंतु बाला हे नाव घेतलं तर लगेच त्यांचं लक्ष देतं की हा चिंचपाडा गावचा बाला. आणखीन एक स्टेप डाऊन द ग्राउंड, रात्रीची शांतता आणि हे थंड वातावरण गरम करत असताना सँडी पालकरची अनोखी आता षटकार. आता प्रेक्षकांची लाईव्ह बघणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे संदेश. मला वाटतं 3000 प्लस लोक या रात्रीच्या 17 ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. कॉन्फिडन्स मनामध्ये अच्छे असेल, निश्चय असेल, तर कोणतंही किती मोठं टार्गेट हे तुमच्यासाठी फक्त टार्गेटच दिसेल. मनात मध्ये ठरवलं तर कलसुबाई शिखर देखील सहज चढला जाऊ शकतो, जिथे ऑक्सिजनची पुरवठा देखील कधी कधी कमी पडतो उंचावर गेल्यानंतर, एंडिंगवर गेल्यानंतर. क्रिकेटमध्ये अशी आव्हानं अनेक वेळा आम्ही चेस होताना बघितलेत. 5 षटकामध्ये 101 चेस होताना मी बघितलेत आणि थोड्या दिवसा अगोदर 89 धावा 4 षटकामध्ये चेस होताना मी बघितलेत. यावेळेस वेट वॉच अँड देन प्ले,
वन माउस सौकार जेव्हा बॅटिंग करत होता मोठे भिंगार रन केले होते त्यांनी 20 एक विकेट देखील गमावले होते, परंतु सध्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलेत 28 त्या जमवण्यामध्ये यश मिळाले चेंज पाड्याच्या बालाला आणि कोणती विकेट गमावले नाही हे त्यांचं प्लस पॉईंट. पहिल्याच ओव्हरमध्ये अनलिमिटेड आणि अनस्टॉपेबल बाला तुम्हाला बघायला मिळाले. जसं म्हटलं जातं की रोडवर स्पीड लिमिट, त्यानंतर पेपरमध्ये अगदी आपण बघितलं होतं टाइम लिमिट, जसं प्रेमामध्ये असं एज लिमिट, परंतु क्रिकेटमध्ये तुमच्या फलंदाजीमध्ये अनलिमिटेड नो लिमिट अशी फलंदाजी तुम्हाला बघायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये अर्धशतक जरूर आलं अगदी देवेंद्र पाटीलचं, तर मैदानामध्ये आता त्याला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आणि 6 चेंडूमध्ये केलेत 28 धावा रोशन पाटील. आता स्ट्रायकर एनकडे सतीश मिसाल हा देखील सज्ज झालाय. जसे धर्मेंद्र गोगरेने बॅटिंग केली होती, जशी त्याने साथ दिली होती तशीच तुम्हाला साथ देखील द्यावी लागेल. गोलंदाज सज्ज होत असताना दुसऱ्या षटकामध्ये प्रफुल्लच्या खांद्यावर जबाबदारी, प्रहार करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या रडारमध्ये, चेंडू आला नाही, निर्धाव चेंडू बरंच काही, एक एक डॉट बॉल व्हेरी इम्पॉर्टंट, तेवढंच महत्वाचं देखील असेल जेवढे षटकार चौकार इम्पॉर्टंट आहेत तेवढेच इम्पॉर्टंट या ठिकाणी देखील असतील ते डॉट बॉल. आग दोन्ही एंड लागले, सामना दोन्ही बाजूने बनेल, मॅच मधील रंगत ही फार वाढणार आहे. गोलंदाज तयार होत असताना नेक्स्ट बॉल प्रहार केला, बॉल हवेमध्ये, आता दोन्ही बाजूने आक्रमण, आगे खाई पीछे कुहा, एक से बचो दुसरा हाजीर आणि बॉस सीमारेषा पलीकडे सतीश मिसालचा तडाखा षटकार. अगदी बघू शकता जवळपास 1500 आसपास प्रेक्षक आमच्या सोबत जॉईंट आहेत. कोणी अगदी पहिल्या इनिंग मध्ये केलेली देवेंद्र पाटीलची स्तुती करतो की देवेंद्र पाटीलचा नात नाही, तर कोणी सांगतो मैदानामध्ये आमच्या रोशन पाटीलचा तडाखा त्याचाही नात नाही. जेवढी आग मैदानामध्ये लागली आहे तेवढी आता लाईव्हवर लाईव्ह चॅटमध्ये लागली आहे. पायांचा वेग घेत असताना लेग बिफोर द विकेट, परफेक्ट डिसिजन फलंदाज बाद. खेळीचा अंत झालाय, त्याला देखील बरीच सुनवाई सध्या पडते कारण मॅच महत्वाची आहे. स्पर्धेचं स्वप्न घेऊन या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये अंतिम 12 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न घेऊन दोन्ही संघ मैदानामध्ये उतरले आहेत आणि ते मैदानामध्ये सध्या आता संघर्ष करताना बघायला मिळतोय. पहिला विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता मोठे भिंगार संघ आणि त्यांना फायनली जाऊन प्रफुल्ल पवारला मिळाली विकेट, ज्यानं मागील मॅचमध्ये देखील गोलंदाजी दमदार केली होती तो तिथे बघायला तुम्हाला मिळेल. धावसंख्या फलकावर धावा तुम्ही पाहताय सद्यस्थितीमध्ये 34 34 घरामध्ये संकेत आले. वॉटर बॉल, काय चेंडू होता, अशा क्षणाला नाही ब्रह्मास्त्रांचा वापर आता नाही तर कधी करायचा हा प्रश्न विचारला जात होता गोलंदाजाला आणि त्यांनी प्रत्युत्तर त्याचं दिलंय. मॅच लय भारी तुम्हाला बघायला मिळेल, दोन्ही संघ इज ऑन अ फायर. एका बाजूला फलंदाजाचा तडाखा तुम्ही बघितला तर आता गोलंदाजाचा देखील कमबॅक तुम्हाला बघायला मिळेल. बॅटर रंगेल, सामना फार मोठा होणार आहे, जेवढी मोठी धावसंख्या तेवढं मोठं बॅटल, तेवढा मोठा संघर्ष तुम्हाला नक्की बघायला मिळतो. संकेतसाठी आणखीन एक परफेक्ट बॉल, परफेक्ट डिलिव्हरी, जबरदस्त सामना, काय कामगिरी करतायत गोलंदाज देखील.
पहिल्या षटकामध्ये अक्षरशः फलंदाज बरसला, ते या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु पाच चेंडूमध्ये फक्त सहा रन आलेत आणि एक विकेट देखील. सॅल्यूट आहे प्रफुल पवारची पॉवरफुल गोलंदाजी, पवार दी पॉवर तुम्हाला बघायला मिळेल. संकेत पाटील आपण बघू शकता, गोलंदाज सजवत असताना नेक्स्ट बॉल, लास्ट बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ बॉलिंग, काय ऍक्शन आहे, काय रुबाब आहे, काय दरार आहे, परफेक्ट डिलर आणि परफेक्ट बॉल अगदी नियंत्रणामध्ये दिसले गोलंदाज प्रफुल पवार आणि हे षटक आलंय फक्त सहा धावांचं आणि एक विकेट देखील. त्यामुळे या षटकामध्ये दमदार कामगिरी झाली आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी प्रफुल पवारची बघायला मिळाली आणि या षटकामध्ये सहा रन आल्या कारणानं चौतीसवं थांबायला लागलंय. इथे बॅटिंग करत असताना टीम सुनील स्व चिंचपाडेला आता बारा बॉल शिल्लक मैदानामध्ये आहेत आणि विजयासाठी रन पाहिजेत 46-46. धन्यवाद डीजी. पहिल्या षटकामध्ये चिंता होत्या, नक्कीच अपेक्षा देखील होत्या आणि मनामध्ये तेवढ्या आकांक्षा देखील होत्या. बरेच प्रश्न पहिल्या षटकामध्ये मनाला भेडसावत होते, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जबरदस्त कमबॅक. हे षटक सांगून जाईल कोणाचं पाड या मॅचमध्ये जड असेल, परंतु जोपर्यंत बाला मैदानामध्ये असेल तोपर्यंत चिंचपाडे संघाला बऱ्याच अपेक्षा आहेत. निर्णय गोलंदाज देवेंद्र पाटील, दोन स्टार खेळाडू एकमेकांसमोर, चिंचपाडा विपक्ष मोठे भिंगार, हे बॅटल जरी असलं तरी आता हे बॅटल रंगणार आहे. देवेंद्र पाटील वर्सेस रोशन पाटील. पहिलाच बॉल वाईड यॉर्कर प्रत्युत्तर, स्वीप करण्याचा प्रयत्न डॉट बॉल. मागील षटकामध्ये एक करता आलं असतं, खर तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा मुख्य खेळाडूला तुम्हाला जास्त वेळ सायकल इन कडे आणता आला पाहिजे. ती चूक केली मागील ओव्हरमध्ये चिंचपाड्यानं, पण तो आता चुकांकडे पाहत बसण्यापेक्षा काय चांगलं करता येईल याकडे तुम्हाला पाहत बसावं लागेल. 11 बाजू पाहिजेत आता 46 धावा. बाला मैदानामध्ये कम असणं पुन्हा एकदा कमबॅक करून देईल, होय देईल देईल, जोपर्यंत बाला आहे तोपर्यंत तेवढंच अस्तित्व धोक्यामध्ये देखील आहे. मोठे भिंगारचा ठोकतो षटकार. तर आता 10 मध्ये पाहिजे 40 धावा. कहते की रख हौसला वो मंजर भी आएगा, पासे के पास चढ़कर खुद समंदर भी आएगा, थककर ना बैठ है मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी, मिलने का मजा भी आएगा. या मैच मधील बैटर रंगल है, काय संघर्ष है, काय वाद है. आणखी एक खोदून काढण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये, बॅक टू द बॉलर, मोठी विकेट हा जल्लोष बघायला मिळते मोठे भिंगारचा रोशन पाडीच्या खेळीचा. अंत एक षटक किती निर्णय ठरलं खर तर प्रफुल पवारचं नावाच दम आहे. प्रफुल पवार पावर तुम्हाला बघायला मिळाली, सामन्याचं चित्र बदललं. एक पवार तिकडे आणि एक पवार मैदानामध्ये इकडे सूत्र हलवताना दिसले. मैदानात पूर्णतः चिंताग्रस्त वातावरण करून ठेवलं. नवीन फलंदाज बाई खेळीचा आलेला सुरुवात, बॉल सीमारेषा पलीकडे, असून प्रत्युत्तर.
हे बैटर संपला नाही षटकार। स्पर्धेची प्रत्येक रात्र चैलेंज देऊन जाते आहे। काल 12 मध्ये आई थिंक 34-35 पाहिजे होत्या वाजे संघाला शेवटचा सामना शेवटची इनिंग यज्ञेश पाटीलने ते चेस केले होत्या। आणि इथे हवेमध्ये बॉल उंची जास्त लांबी फार बॅक टू बॅक दोन षटकार। जब भाई साथ हो बावन 52 आता 7 मध्ये पाहिजेत 28 धावा। निर्णायक बॉल फेकणार आहेत देवेंद्र पाटील। तीन षटकार त्यांच्यावर देखील आलेत। हा बॉल इम्पॉर्टंट ठरणार आहे। या बॉलवर बरंच काही पणाला लागणार आहे। बघायचा इम्पॉर्टंट बॉल। एकतर या बॉलवर चौकार हवाय एकतर षटकार हवाय टीम चिंचपाड्याच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं। परंतु सध्या मोठे भिंगार संघ सांगत असेल या मॅच मध्ये एखादा चांगला बॉल हवाय। 7 चेंडू 28 धावांची गरज आहे। चिंचपाडा संघाचे देखील बरेच प्रेक्षक आलेत। तुम्हाला वाटतंय का सामना जिंकेल? बराच आवाज थोड्या प्रमाणात येतोय त्यांचा देखील। मॅच मध्ये सामना बनेल 7 बॉल मध्ये पाहिजे तथा 28 धावा। निर्णायक बॉल साठी आता सिल्ली मिड ऑफ लांब खेळाडू बोलवला गेलाय थोडस प्रेशराइज करण्याचा प्रयत्न। परंतु त्या खेळाडूला पंचांनी हीच वॉर्निंग दिली असेल की अजिबात तुम्हाला मोमेंट तिथे करण्याचे प्रयत्न तुम्ही करू नका जोपर्यंत शॉर्ट सिलेक्शन होत नाही। इम्पॉर्टंट बॉल आहे। 7 चेंडू 28 धावांची गरज। भाई केनीनं दम दाखवलाय। पावा लागेल वाईट बॉल टार्गेट मधून अजून एक रन कमी होईल। प्रेशर जेवढा फलंदाजांवर आहे तेवढा स्पेशल मैदानामध्ये गोलंदाजांवर देखील आहे। हा व्हाईट बॉल सांगून जातोय किती दबाव आहे देवेंद्र पाटीलवर देखील। तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल फेकला जातोय। मनामध्ये धाकधुकी धडकन तेज हृदयाची धडकन शांतता तुम्ही बघू शकता। पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये बघायला मिळेल। हेलिकॉप्टर फटका लॉन्च करायचं होता बॉलचा लेगच्या कव्हर मध्ये। फिल्डर आहेत एक रन बनली आहे। पडतायत धडपडतायत स्वतःला सावरतायत आणि रन आले त्या बॉलवर टोटल 2। आणि इथे हे षटक देखील संपलंय। 20-21 धावांचं हे षटक महागड राहिलं। आता शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी रन आवश्यकता असणार आहे। 25 धावांची डीजे प्ले मैदानामध्ये आता चेंडू आणि धावांमध्ये अंतर 6 चेंडू 25 धावांची गरज। बरेच प्रेक्षक आलेत अगदी चिंचपाडा आणि एका बाजूला आपण टीम कर्तेश्वर मोठे भिंगार दोन्ही गावचे प्रेक्षक आमचा संघ जिंकावा म्हणून आलेत। परंतु बाकीचे जे प्रेक्षक आहेत ते क्रिकेटचा थरार अनुभवण्यासाठी आलेत। पैसा वसूल का मॅच बघायला मिळेल का हे बॅटर रंगेल का हे बघायचं आहे। स्ट्रायकर एन कडे आता फलंदाज स्ट्राईक चेंज झाली आहे। स्ट्रायकर इन कडे संकेत पाटील। आता मागे झालं जे झालं झालं गेलं गंगेलं मिळालं जे झालं त्यांच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं आहे हे लक्षात घेऊन फलंदाजी संकेतला देखील करावे लागेल। वेळ असूनही गेले नाही आहे। 6 चेंडू मध्ये 37 चेस होऊ शकतात 42 होऊ शकतात 25 का नाही। परंतु हा फटका समोर लॉंग ऑन कडे हा फुल टॉस होता। ही संधी होती पंचांनी रेफर केलाय थर्ड अंपायर कडे आणि हा रिव्ह्यू अंपायर्स रिव्ह्यू। पंचांना देखील माहिती की सामना किती इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ते त्यांच्या नावाला कलंक लागेल असं काही करणार नाही।
त्यामुळे त्यांनी आता निर्णय पाठवलाय तिसऱ्या अंपायर कडे आणि चेक केलं जाईल, एक्झॅक्टली चाचपणी केली जाईल. टेनिस बॉल विश्वामध्ये सिंपल मेथड असतो, खेळाडू जर स्क्रीच मध्ये असेल आणि कमरेच्या वर चेंडू असेल तर डेफिनेटली तो नो देतो आपण. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगळा आहे, त्यांच्याकडे बॉल ट्रॅकर आहे, जरी खेळाडू स्टेप आउट झाला तरी ते चेक करू शकतात किती हाईटनं चेंडू जातोय, त्यामुळे त्यांना सोपं आहे. परंतु आपल्याकडे पंच सांगताय दिस इज अ फेअर डिलिव्हरिंग, हा फुलटा चेंडू होता, ही संधी होती संकेतसाठी. संकेतनं नाराज केलाय आज टीमला, कारण चार चेंडू आतापर्यंत त्यांनी खेळले आहेत, फक्त एक सिंगल त्यांनी केली आहे. परंतु आता येणारे पाच चेंडू विजयासाठी, 24 धावांची गरज, चार षटकार का ठोकले जातील, का या आमदार चषकाची दमदार स्पर्धा का आठवणीत ठेवतील, का मोठे भिंगार संघ गोलंदाज या मॅचला वाचवतील, का दोन चांगले चेंडू ते देखील फेकतील, कारण दोन्ही संघ मॅच जिंकण्यासाठी आलेत. कोणी सामना आमचा गावचा जिंकायचा म्हणून आलेत, तर कोणी सांगते आम्हाला घेणं देणं नाही, कोण जिंकेल आम्हाला सामन्यामध्ये थरार भागायचे असे देखील प्रेक्षक आलेत. बघायचे चार बॉल, पाच बॉल आणि 24 धावांची गरज. सायकर इनकडे भाई खेनी, क्लीन बॉल, फलंदाज बाद. जे तिसरं षटक होतं सतीश मिसालचं, तेच महागडं राहिलं. जवळपास 37 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या आणि त्याच धावा आता चेसिंग दरम्यान उर्वरित शिल्लक राहिल्या. मैदानामध्ये आता चार चेंडू, 24 धावांची गरज. गोलंदाजाला एकच कानमंत्र साहिलला देत आहेत की बाबा चार बॉल मध्ये एक चेंडू चांगला फेकायचा आहे, परंतु फलंदाजाकडे आता नो ऑप्शन. चार बॉल मध्ये चार षटकार आले तरच मॅच जिंकली जाऊ शकते. गोलंदाज सज्ज होत असताना साहिल जगे, नवीन फलंदाज दिनेश मैदानामध्ये आलेत. निर्णय बॉल फेकणार आहेत, लेगसमच्या बाहेर वाईट, अजूनही बॅटल बॅलन्स आहे. आता पाहिजे 4 मध्ये 23, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे चार बॉल मध्ये चारच षटकारच इम्पॉर्टंट ठरतील. बघा आवाज येत होता एक बॉल एक बॉल, मग आता तुम्ही गप्प का आहात, एकदा आवाज येऊ द्या तुमचाही. मोठे भिंगारवाले आज ठरवून आलेत मैदानाच्या चारही बाजूला राहायचं, अक्षरशः मैदान गाजवायचं असंच ठरून आलेत वाटत का नाही. ओहो क्या बॉलिंग आहे, जबरदस्त साहिल जगे. खर तर या मॅचला कोणी वाचवले असेल तर प्रफुल पवारनं, आणि तदनंतर आता साहिल जगे देखील आता फॉर्मॅलिटी राहिले ते कम्प्लीट. आणखीन एक चांगला बॉल, पंचांनी बाद घोषित केले, गोलंदाजाच्या खात्यामध्ये जोडली जाईल ही विकेट. आता शेवटचा चेंडू फेकला जाईल मैदानामध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल अच्छा रात्रीतील 10:54 आणि हेलिकॉप्टर फटका, सामना जिंकलाय कर्तेश्वर मोठे भिंगार संघानं, हार्दिक अभिनंदन.